आमचं ठरलंय वारं फिरलंय कंड कापाडायचाय कुठं बिहुडी मुन्ना महाडिक या आणि अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह घोषवाक्यांनी ज्या जिल्ह्यातील राजकारण अक्षरश ढवळून निघत तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा होय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या सहा मतदारसंघापैकी सर्वाधिक चुरशीची आणि ईर्ष्येची निवडणूक असते ती कोल्हापूर दक्षिणचीच. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील राजकारण बंटी विरुद्ध मुन्ना अर्थात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक या दोन कुटुंबांभोवतीत फिरताना दिसतं. यंदाची विधानसभा निवडणूकही अशीच चुरशीची होणार आहे हे स्पष्ट आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आणि भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्यातच पुन्हा एकदा दक्षिणचा सामना रंगणार आहे. कोल्हापूर दक्षिणचं राजकारण नेमकं काय आहे ही निवडणूक इतकी चुरशीची का होते? पाटील आणि महाडिक या दोन्हीही कुटुंबासाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे? अमल महाडिक हे या भागातील दिग्गज नेते महादेवराव महाडिकांचे पुत्र आहेत. ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरीही प्रत्यक्षात ही लढाई नेहमीप्रमाणे सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच दोघांच्याही प्रतिष्ठेची असणार आहे. खरी लढत ही सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशीच आहे. या दोघांमधल्या प्रतिष्ठेची लढत म्हणूनच या लढतीकडे पाहावं लागणार आहे. यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उभ्या असलेल्या शाहू छत्रपती यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला. मात्र कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मिळालेलं मताधिक्य कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या इथल्या निवडणुका पाटील विरुद्ध महाडिक अशाच पद्धतीने होत असल्या तरीही या विधानसभा निवडणुकीमध्ये हे स्वरूप कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न सध्या तरी दिसत आहे. या निवडणुकीला काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पद्धतीची पक्षीय पातळीवरची निवडणूक केली जाईल असाच प्रयत्न दोन्ही गटांकडून चालू असल्याचं दिसतंय. व्यक्तिगत हेवे दावे, राजकीय वैर, ईर्ष्या यापलीकडे जाण्याचा प्रयत्न दोन्हीकडून होत आहे. मात्र निवडणूक जवळ येईल तसतसे प्रचाराचा रोख पुन्हा वैयक्तिक ईर्षेवरच नेला जातो की पक्षीय पातळीवरच ठेवला जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल. दोन गटांमधील राजकारण इतकं विकोपाचं आहे की त्यासाठी प्रसंगी विरोधी पक्ष आणि समविचारी पक्ष हा भेदही बाजूला ठेवून परस्पर विरोधी कुरघोड्यांसाठी राजकीय डाव टाकले जातात. 2019 दशसहस्रांशची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक याचं उत्तम उदाहरण होती. तेव्हा धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांच्यासमोर लोकसभेसाठी आव्हान होतं ते शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचे. या निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी मित्रपक्षाकडून उभे असलेल्या धनंजय महाडिकांना मदत करण्याऐवजी आमचं ठरलंय म्हणत तेव्हाच्या आघाडीच्या विरोधातील आणि एकसंध शिवसेनेतील संजय मंडलिकांना पाठिंबा देऊ केला. त्याची परतफेड विधानसभेला मंडलिकांकडून करण्यात आली असं जाणकार सांगतात. एकमेकांकडे असलेल्या गटा तटांना तसेच चार पाच गावांवर प्रभाव टाकू शकणाऱ्या छोट्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जातो. या प्रकारास आताही सुरुवात झाली आहे. ज्यालाही राजकीय गणिते चांगली जुळवता येतील त्याचं पारड या निवडणुकीत अधिक जड ठरेल. थोडक्यात इथे भाजप विरुद्ध काँग्रेस वा आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पक्षीय राजकारणापेक्षा मुन्ना विरुद्ध बंटी हाच मुद्दा राजकारणाच्या मध्यवर्ती असलेला दिसून येतो. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.